हॅलो मैत्रिणो, मी शिल्पा गणेशकृपा चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आज आपण वेलची पावडर कशी सोप्या पद्धतीने बनवायची तेही चालू शकत ते पाहायचं आहे. त्यासाठी सामग्री 100 ग्रॅम वेलची आणि 100 ग्रॅम साखर. वेलची पावडर बनवण्याची सोपी पद्धत. वेलची पहिल्यांदा तव्यावर घ्यायची आणि जरा डार्क ब्राऊन होईपर्यंत भाजायची. गॅसची फ्लेम स्लोमध्येच ठेवायची, नाहीतर वेलची जळून जातील. मी छोटं एक मिक्सरचं वांडं घेतलेलं आहे. मी पहा, एवढी भाजली तरी भरपूर होते. आता त्यात थोडीशी साखर घालायची, कारण ती ग्राइंड होणं महत्त्वाचं आहे. कृपया वेलचीचा व्यवस्थित रोस्ट करून घ्या. साखर घातल्यामुळे काय होतं, वेलची पावडर व्यवस्थित ग्राइंड होते आणि ती मिक्सरला चिपकत पण नाही. ही पहा, आपली साली सकट आपण वेलची पावडर बनवली आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि सालींचा पण उपयोग झालेला आहे. मिठाईवाले असेच वेलची पावडर बनवतात. आपण खाताना लक्षात पण येणार की आपण साली सकट आपण वेलची पावडरचा वापर केलेला आहे. पावडर केल्यानंतर असं एका एअरटाईट बरणीमध्ये आपण भरून ठेवायची आहे. ही पावडर 2-3 महिने आरामात राहते ती, आणि जेव्हा पाहिजेल तेव्हा आपण यूज करायची ती. थँक्यू. हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल प्लीज.